नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागेल्या भागामध्ये आपण संभाव्यता 1 आणि संभाव्यता 2 असे भाग 2 आपण केले होते, त्याच्यामध्ये आपण सविस्तर माहिती पाहिली होती। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगितलं होतं की संभाव्यता या प्रकरणामध्ये तुम्हाला 3 लेव्हलचे प्रश्न पडू शकतात, नाण्याचे प्रश्न पडू शकतात, फासाचे प्रश्न पडू शकतात आणि पत्त्यावर प्रश्न पडू शकतात। मग आज आपण पत्त्यावरले प्रश्न पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो पहा, जे जनरली जे पत्ते खेळत असतात त्या पत्त्यावरील आपल्याला प्रश्न काय पडले होते, पाठीमाग महापोर्टल ना तलाठी असो, वनरक्षक असो, इतर कोणत्याही परीक्षेला प्रत्येक शिफ्टला एक एक प्रश्न विचारला होता, म्हणून आपण पत्त्यावरले प्रश्न पाहणार आहोत। तर थोडक्यात बघा, इकडं पत्ते विद्यार्थी मित्रांनो एकूण असतात 52। तुम्हाला प्रश्न कसा पडतात, 52 पत्त्याच्या कॅट मधून एक पत्ता यादृच्छिक पद्धतीने काढला असता राजा असण्याची संभाव्यता काय, राणी असण्याची संभाव्यता काय, गुलाम असण्याची संभाव्यता काय, किलोवर असण्याची संभाव्यता काय, काळे असण्याची संभाव्यता काय, लाल असण्याची संभाव्यता काय, असे तुम्हाला प्रश्न पडतात। आज आपण पत्त्याविषयी थोडक्यात क्लिअर माहिती घेऊया। पत्ते तुम्ही पाहिले असतील पण खेळले नसतील अलक्षामध्ये। तर विद्यार्थी मित्रांनो पहा, एकूण पत्ते आहेत 52। आता या 52 पत्त्यापैकी या 52 पत्त्याचे दोन प्रकार पडतात, कोणकोणते, एक लाल पत्ते असतात आणि काळे पत्ते असतात। लाल पत्ते किती असतात, 26 असतात आणि काळे पत्ते किती असतात, 26 असतात। विद्यार्थी मित्रांनो लाल पत्त्याचे दोन प्रकार पडतात, चौकट बदाम, चौकट असतात 13 आणि बदाम असतात 13। आणि काळ्या पत्त्याचे दोन प्रकार पडतात, इस्पिक आणि किलोवर, इस्पिक पत्ते 13 असतात आणि किलोवर पत्ते 13 असतात। विद्यार्थी मित्रांनो थोडक्यात बघा, तुम्ही जर पत्ते पाहिले असाल किंवा नसाल तर थोडक्यात मी इथं बोर्डवर दाखवलेलं आहे। जर चौकट पत्ते जे 13 आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारचं चिन्ह असतो, बदाम पत्ते आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारचं चिन्ह असतो, म्हणजे हे 13 पत्ते असतात। इस्पिक मध्ये अशा प्रकारचं चिन्ह असतो आणि किलोवर मध्येही अशा प्रकारचं चिन्ह असतं। आता विद्यार्थी मित्रांनो थोडं पहा, या 52 पत्त्यापैकी लाल पत्ते 26, चौकट 13, बदाम 13, काळे पत्ते 26, इस्पिक 13, किलोवर 13। मग आता सगळ्यात महत्वाचं हे तुम्हाला समजलं असेल विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जे चौकट पत्ते 13 आहे याच्यामध्ये कसं असतं, एका दुरी तिरी असं आपण म्हणत म्हणत 10 पर्यंत, अशा प्रकारे आपण 10 पर्यंत, 10च्या नंतर 11वा क्रमांक, 12वा क्रमांक आणि 13वा क्रमांक, हे शेवटचे जे 3 क्रमांक असतात म्हणजे 1 1 1, याच्यामध्ये काय असतं, एक राजा असतो, एक राणी असते आणि एक गुलाम असतो। मग आता लक्षात ठेवा, हे जे 3 पत्ते आहेत म्हणजे या 13 पैकी या ठिकाणी 3 राजा राणी गुलाब, याच्यामध्ये 3 राजा राणी गुलाब, याच्यामध्ये 3 राजा राणी गुलाम, याच्यामध्ये 3 राजा राणी गुलाब। मग लक्षात ठेवा, राजा इथं एक आहे चौकट मध्ये, एक बदाम मध्ये, एक इस्पिक मध्ये, एक आणि किलोवर मध्ये, म्हणून राजा किती झाले, 4 झाले, राणी किती झाले, 4 झाले आणि गुलाम किती झाले, 4 झाले। मग लक्षात ठेवा, राजा राणी गुलाम 4, किंवा याला आपण जोकर असं पण म्हणतात, गुलाम किंवा या ठिकाणी आपण याला जोकर पण म्हणतात अलक्षामध्ये। विद्यार्थी मित्रांनो एकदा पुन्हा सांगतो बघा, फास्ट मध्ये एकूण पत्ते 52, लाल पत्ते 26, काळे पत्ते 26, लाल पैकी चौकट 13, बदाम 13, इस्पिक 13, किलवर 13, राजा 1, राजा 1, राजा 1, राजा 1, म्हणजे 4 राजा, 4 राणी, 4 गुलाम आणि 4 राणी, 4 गुलाम, किंवा त्याला आपण जोकर म्हणतात। थोडक्यात विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आता समजलं असेल। आता एक 2-3 प्रश्न पाहूया आपण। बघा, तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न पाठीमागे तराट्याला एक विचारला होता, कसा विचारला होता बघा, 52 पत्त्याच्या कॅट मधून एक पत्ता यादृच्छिक पद्धतीने काढला असता पत्ता राजा असण्याची संभाव्यता काय। मग आपल्याला संभाव्यता विचारली, संभाव्यता बरोबर, संभाव्यता म्हणजे काय, संभाव्य बाबीच्या प्रमाणात संभाव्यता म्हणतात। मग संभाव्यता या ठिकाणी आपण घेणार NOPS छेदामध्ये आणि वर घेणार NOP म्हणजे काय, घटना। उदाहरण प्रश्न काय विचारला, राजा असण्याची संभाव्यता, या ठिकाणी लिहितो पहा राजा, राजा असण्याची संभाव्यता। मग आता मला सांगा, या 52 पत्त्यापैकी राजा किती आहेत, 4, आताच लिहिलं होतं मी या ठिकाणी राजा 4, राणी 4 आणि गुलाम 4, मग राजा किती आहेत, 4, मग आपण वरी किती घेणार, 4 आणि छेदामध्ये किती घेणार, 52, कारण एकूण पत्ते किती आहे, 52। मग आपली 4/52 ही संभाव्यता आली, पण 4/52 हे तुम्हाला त्या ठिकाणी पर्यायामध्ये उत्तर नसतं, मग का, याचं संक्षिप्त रूप करावं लागतं आणि संक्षिप्त रूप करत असताना आता उदाहरण बघा, 4 आणि 52 याचा आपण अंशा म्हणजे या ठिकाणी अशा एका संख्येनं अंशाला आणि छेदाला भागायचं, मग 4 नच भाग जाईल, 4 1 4, 4 1 4 एक उरला 12 झाले, 4 3 12, उत्तर किती आलं, 1/13। बघा, 52 पत्त्याच्या कॅट मधून एक पत्ता यादृच्छिक पद्धतीने काढला असता पत्ता राजा असण्याची संभाव्यता काय, 52 पैकी राजा 4 आहेत, संक्षिप्त रूप केलं उत्तराला 1/13, ही झाली संभाव्यता। आता आपण दुसरा एक प्रश्न पाहूया, 52 पत्त्याच्या कॅट मधून एक पत्ता यादृच्छिक पद्धतीने काढला असता, पण सगळ्यात महत्वाचं एकच पत्ता यादृच्छिक पद्धतीने काढला असता,
तुमच्याकडे कोणतेही जर पुस्तक असेल तर त्या पुस्तकामध्ये तुम्ही प्रश्न पहा. जर तुम्हाला पत्त्यावरील प्रश्न जर येत नसतील तर मला व्हॉट्सअपला मेसेज करा. आता विद्यार्थी मित्रांनो पहा, आणि सर्वांना कळकळीची विनंती आहे, मी एवढ्या मेहनतीने हा व्हिडिओ बनवत आहे की या आपल्या संग्राम चिंचूर या चॅनल युट्यूब चॅनलमध्ये जर नवीन असाल तर सबस्क्राईबर करा किंवा मराठीमध्ये सदस्य व्हा म्हणून असतं, बाजूची बेल आयकॉन घंटी पण दाबा आणि एक लाईक करा. अहो फक्त बटन दाबायचं ना, एक लाईक करा, कारण एवढी मेहनत आहे लक्षामध्ये. आणि बाकी म्हणजे हे एवढं महत्वाचं आहे की आता सध्या थोडे ते युट्यूबला वगैरे व्हिडिओ पडत आहेत किंवा काही जीएल आलेला आहे, फक्त मित्रांनो आपला अभ्यास करत चला लक्षामध्ये. बघा हा प्रश्न पाहिला होता आपण की 52 पत्त्याच्या कॅट मधून एक पत्ता यादृच्छिक पद्धतीने काढला असता पत्ता राजे असण्याची संभाव्यता काय, उत्तर आणला आपण 113. जर असाच प्रश्न विचारला राणी असण्याची संभाव्यता काय, उत्तर 113. आणि जर विचारलं गुलाम असण्याची संभाव्यता काय, तरी उत्तर 113. आपण थोडा वेगळा प्रश्न पाहूया. 52 पत्त्याच्या कॅट मधून एक पत्ता यादृच्छिक पद्धतीने काढला असता पत्ता बदाम असण्याची संभाव्यता काय. आपण बदाम घेतलं मग या ठिकाणी बघा असंच घेणार आपण संभाव्यता बरोबर छेदामध्ये किती 52. 52 पत्त्यापैकी बदाम पत्ते किती येतो 13. मग आपण वरील लिहिला 13 13 13 13 54 उत्तर किती आलं 1/4. आपण तिसरा एक प्रश्न पाहूया. 52 पत्त्याच्या कॅट मधून एक पत्ता किलोवर असण्याची संभाव्यता काय. तसंच खाली घ्यायचं आपण खाली काय घेणार 52. मग आता मला सांगा किलोवर किती येतो 13. उत्तर काय येणार 13 13 13 54 1/4. आता जर प्रश्न असा विचारला तुम्हाला किंवा आपण उदाहरणार्थ हे काय कट करूया स्टॉप.